जय श्री केदार. मित्रांनो, दहा बारा वर्षापासून आम्ही प्लॅन केलता केदारनाथचा. आता डिग्री संपली पण आमचं प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. खूप आनंद वाटतोय. आणि काय झोपले त्यांनी, झोपळ्या भाषेत काही बोलू नये माझं हे म्हणणं आहे. कारण कसं आहे, शुभ कार्यामध्ये विघ्न आणायची सवय असते लोकांना, पण आता काय आणू नये आणि येऊ शकत नाही. कारण बाबा का बोलावा, आम्ही जरूर आया आहे. काय म्हणायचं साध तुम्हाला? जय श्री केदार. बाबा बोला ते सब आते आई सार. कोणतरी पार्सल घ्यायचं होतं का आपल्याला अजून? शिमला मानेला जायचा प्लॅन आमचा, पण आता केदारनाथ बाबा तिकडचा पार्सल येत का बघ आपल्यावर. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. ननावरे तुम्ही झोपा जा. चेतन बाबा आमचं ते बघितलं पाहिजे. ते काय म्हणतोय, कशाला मॉडेल मॉडेलच बघितलं ते बघते जरा. बाबाच्या भक्तीमध्ये चेतन एवढा लीन झालाय का, चेतनला आपलं मॉडेल अजून हे माहित नाही. त्याचे मॉडेल पार्टनर मामाला फोन करतात, चेतन भैया कुठे आम्ही सांगतो चेतन भैया वर खाली करतात संपर्क कसे बाहेर आहे आम्ही भेटेंगे तब सांगे. आता आपला जायचं आहे. ही आपली टू टायर एसी आहे. एसी म्हणजे खूप हवा येते गार गार, बरं वाटते. चाललोय आता आम्ही, बघू आता आपला भाऊ आला सोबत. आपल्यातलं एकच जाईल ना. आणि जाऊ आता, बाहेर खूप वातावरण गरम आहे, आत खूप गारी. आपलं नाही का, कारण आम्ही एसीचं तिकीट बुक केलं लॉजिक. हा मग तसं फक्त बघा तर शेवट काय अंदर बैठे. काय चेतन काय म्हणत होती पाणी बॉटल. घरच जेवण चपाती आणि मस्त असा व्ह्यू. काय पाहिजे आयुष्यात? डोंगर डोंगर. जिंदगी खूप सुंदर आहे, फक्त जगता आली पाहिजे. वा चाललं एकदम चांगलं जेवायचं. बघू आता यश नाणार आमच्या घरचं पाणी पण आहेत. आधी नाही म्हटलं ते, पण आता कसं करायचं मोठं म्हणलं काय माहिती. चालतंय ओम लक्ष ठेवा फक्त. आता ओम म्हणजे ओम म्हणजे कोट रुपये. ओम कवडे म्हणजे कोट कोट रुपये. विषय बाहेर डोक्यात करत होतो हुशार माणूस होतो. बघत राहा बटाट्याची भाजी खाऊन ना नशा झाला असा का फकट टॅक झोपून गेलेत ते सगळे झोपलेलेत. ओम जाग आहे फक्त. काय म्हणायचं ओम? काहीच नाही म्हणायचं, झोप आली मला. भैया शेट्रील पाहतायत. काय म्हणणं भैया तुमचं? काहीच म्हणणं नाही, झोपलो होतो चांगलं. पण शेजारचे खूप आरडाओरडा करताय त्याच्यामुळे झोप येत नाही. कशा असते ते? आता हसणं ओमलाच माहिती आहे. कसं असते ओम? बघा हसणं दाखवलं आता. कसलं हसलं? झोप येत नाही आम्हाला. डोळ्यात झोपत आहे पण येत नाही. डिस्टर्ब होत आहे आम्हाला. अण्णा घेऊन आले झोप घरनं, ते मान्य आहे. पण आम्ही आता काही घेतले नाही झोप. चला जाऊ दे, पडदा लावून घे. बरं आता आता आम्ही झोपायचा प्रयत्न करतो. आणि कुठं काय थांबलो बिमलो काय अवजड घटना घडली तर नक्की दाखवतो. नका नाही मम कवडे काय बोलू नका बोलू. मध्य प्रदेश मध्ये आम्ही खंडवा रेल्वे स्टेशनला आलोय. सात तकला भूक लागली ती, मग काहीतरी खायला घ्यायचंय. हे दोन चकाली बापले. Thank you.
जागेवरचं खाद्य पदार्थ आम्ही ट्राय करणार आहोत. बघू आता कसं राहतं काय राहतं. तर चाललोय. आता हे एसीची सवय झाली. आता मधी बस रेल्वेमध्ये बाहेर लई गरम वाटू राहिलं भयंकर. एवढं खूप गरम आहे. खूप तापमान कसं हो हॉट आहे. आता घेऊ काहीतरी जाऊ. एवढ्या टाइम चर्चा करून फक्त एक स्प्राईटची बाटली घेऊन गप तोंड घालून आम्ही निघलोय. आणि सातक पासाडे कसा जिम वाला माणूस असल्यामुळे फक्त तो प्रोटीन शेक पितोय. काय गोविंद मिल्क. आमचा मित्र पण गोविंद होता पण गेला तो बिचारा. गेला म्हणजे संभाजीनगरला गेला. आता बँकिंग करणार. काय बँकिंग करून जाऊ द्या. आता चेतनचं म्हणणं पण बरोबर आहे. काय चेतन परत येतात. काय नको कसं आहे असे डायलॉग जो व्हिडिओ मध्ये घेतले तर डायरेक्ट दंगले व्हायला बसल्यात. म्हणून आपण हे डायलॉग घ्यायलाच नको. आता जाऊयात आपण परत. हे शिवम बाई पिरसे ते काय आपण साधार आणि म्हणून उच्च विचार. गार एसी सोडून गरम उन्हात राहतात. फक्त का आता बाकी लोकांना त्रास होतो तो ते कमी नाही करू शकत. मग आता त्रास करून घ्यायचा. फक्त काय विषय नाही हो. लोकांना त्रास झाले पण सण होत नाही त्याच्यामुळे. आखी ट्रेन एसी बंद करते. आखी ट्रेन एसी आता मध्य प्रदेश मध्ये जरा वेळ उत्तर प्रदेश मध्ये जरा वेळात मग पुढे आपलं पुढे जायचं. मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पुढं काय. मध्य प्रदेश एमपी एमपी युपी पुढं काय. एमपी अरे पुढं काय. दिल्ली फक्त ओम कवडे आलाय म्हणून दोन दोन पोलीस आले. ओम कवडे मॅनेज करायला. पॉवर ऑफ कवडे कनेक्शन जरूर आहे. काय सर वातावरण बाहेर गरम तरी असलं तरी आत एसी. आता एसी अंगार पडले माझा. अंगार अंगार आता एसी आत मध्ये लय गार झालं त्याच्यामुळे बाहेर आलो. डबल 3 महिने शिकलो ओम. आता हिंदी बोलायला लागलाय आणि भारी आहे. हिंदी शिक रे. हिंदी शिक रे. गोवाईचा गावठी हिंदी बोल रहा. याचा अर्थ काय होतो का घरात नाही ज्वारी. सार्थक शेठ गाडी कर काका. गाडी कर काका. गाडी कर काका. नाही का ते प्लॅटफॉर्म वरती. गाडेकर काकाचेच भाऊ बनते. आपण विचारून घेऊ. तुम्ही गाडेकर काकाचे भाऊ बनले काय. आम्हाला घे ना आपल्या व्लॉग मध्ये. गाडेकर काका पण गुजराती. गुजराती गाडेकर काका महाराष्ट्रीत नाही. चाललं तर आम्ही आता गाडेकर काका भेटले होते. रील वर नसते. कोण यश काय रे फोन काय ना नगरचा. अच्छा ठीक आहे समज गया. दाखव ना दाखव ना. कुछ बाते बताई नाही जाती वो गप्पी रे ने पडताय. अभी शांत रहते हम. और बाते बताई नाही जाती ना तरी आम्हाला माहिती.
यश म्हणजे पुरं कॉकटेल करून टाकलंय आतमध्ये स्प्राईट आधीच दिसला यश तुम्हाला तुम्हाला आतापर्यंत बघता चहाचा कप दिसला असेल लाईट लागलं डाय यश दिसलं हॅलो तर खूप चांगलंय चाललंय सारखे सोपते म्हटल्या कुठं तरी मार खायचा एवढं नक्की मार द्यायचा आहे वेन खायचाय द्यायची शक्यता जास्त आहे कारण भाई शेट मागच्याच महिन्यामध्ये 4,500 प्रोटीन घेतलंय 4,500 क्रिएटिन घेतलंय 10,000 जिमचं बाकीचं मटेरियल घेतलंय फक्त भाई शेटनं काही साठी केदारनाथ ला जायचंय चाललंय आता ओमचं काय म्हणणं ओमचं ठरवलं व्हिडिओ कॉल करायचं कशाला उत्ताना यश चाप यश कसं म्हणत तो चा कसा सांग कोणाची रिक्वेस्ट आली पाहिजे कोणाची रिक्वेस्ट सार्थक अंजू अंजू कोणी मी खोट्या बोलून व्हिडिओ घ्यायचा शूटसाठी प्रयत्न करतोय चावली घ्या तिकडे कॉलेजला राहिली आमची तेजस संदेश संदेश ही सगळी बंद जाऊ द्या काही शब्द न बोललेच बरी संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि जरा काय बोलत नाही काय 7 शेटला नाश्ता करायची इच्छा होती 7 शेटला आणि यश शेटला अल्पोपहार करायचा होता त्यांना मग त्यासाठी आम्ही हे सगळं केलं ओम नाय स्पेशल 7 भाजलेले तळलेले वाटणे आणलेले 7 फार आवडतात आणि शेटचा राजेश आहे ताक आतापासून नाही फार पहिल्यापासूनचा आहे मजा येते फार आता अजून आपण बी ऑर्डर केलेलं आहे येणार आहे ते मग ते जायचं आपल्याला घ्यायला शोर होता बस IRTC वेबसाईट वरनं पिझ्झा आणि बर्गर मागवलेला आहे तुम्ही पण मागू शकता जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला DM करा मी तुम्हाला लगेच लिंक पाठवून देतो 7 इच्छा पूर्ण झालेली पिझ्झा खालाय 7 ना तो बी डॉमिनोचा काय म्हणे 7 पिझ्झा खातो पहिल्यांदा आपण बी करू ट्राय बघू या पुढे पाडले त्यांनी या पुढे वापरू आपण आणि डॉमिनोट डुप्लिकेट काय पण काय अडचण नाही खाऊन घेऊ आधी बघू तर कोणता पिझ्झा घेतो नाव सांगशील काय वेज लोडेड वेज लोडेड आपला गोडा लागेल प्लास्टिकची पिशवी खातो खाऊन झाल्यावर आता बस करा व्हिडिओ बंद खाऊ द्या आम्हाला आता सगळं झालंय आता खाणं पिणं आता झोपायची पाळी आता झोपून घेऊ दणक्यात निवांतची चिंता आनंदात म्हणजे थंड वातावरणात AC मध्ये आणि सगळ्यांनी पोटभर जेवण केले आता विविध खाद्यपदार्थ आम्ही ट्राय केले आणि बघू आता झोपून घेऊ हा ब्लॉग उद्याचा ब्लॉग एकच वाजता टाकू आपण काय माहिती चेतन तुला गुड नाईट सकाळचे 8 वाजले आता आम्ही उठलोय अजून ब्रश बिश काहीच नाही आता अशी उठलोय आम्ही आता कुठं आलोय आपण रे कुठं दिल्ली दिल्लीत कुठं निजामुद्दीन काहीतरी नाव आहे त्याचं आम्हाला नाही घेत ब्रश करून झाल्यानंतर टकाटक नाश्त्याची सोय झालेली आहे हे बी आहे आपल्याकडे बाकरवडे आहेत परत याला काय म्हणायचं तर मटर आहे तिकडे मटर ही मटर आहे आपण आता कुठं उतरणार बकरवडी हरिद्वारला उतरणार भाऊची आठ ठिकाणी डसलेली आहे सातक भाऊची आठ ठिकाणी डसलेली आहे सातक भाऊ डसली 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 कशानं जायचं सार्थक भाऊ कशानं जायचं हा कशानं जायचं कश कुठल्या गाडीनं
आपलं जायचं बुलेट ना स्टेडियम आहे का ते मेट्रो स्टेशन आहे. नाश्ता झाला आता शेवटला फिनिशिंग टच द्यायचा म्हणून आता कॉफी घ्यायची होती पण कसं ओमला फक्त चहा पाहिजे शेर घासपूस नाही खाता शेर खाली पंजा मारताय और शेर दूध शेरने चॉकलेट दुधली आहे सुंदर काले मेरे बाल चॉकलेट दूध ने किया कमाल चॉकलेट दूध चा काय संबंध आता इथे गर्मी नाही जा रे ना मी पट्या पुरे संपला संपला आपला डायलॉग संपला. तर आता दुपारचे वाजले 12:30 आणि आम्ही पोहोचलो हरिद्वार मध्ये. आता खूप गरम आहे नुसतं अंगाला चटका बसून राहिला आहे. आमच्या भागाला असं आम्ही आमच्या जिंदगीत पाहिलं नव्हतं एवढून हरिद्वारला बाई शेट काय म्हणते तुम्हाला आता चाललंय चेतन येतोय आता आपला ही आपली रेल्वे आणि आता आपल्याला चेतनची वाट पाहतो आपण चेतन येणार आहे आता चेतन आला का आपल्याला लगेच निघायचंय. आम्ही हॉटेल बी पाहिले हॉटेल बी पाहिजेत पण काय बाबा के पाच जण आहे तो रस्ता बी बाबा ही दिखायंगे काय बोलायचं सात शेट तुम्हाला. उत्तर रेल्वे हरिद्वार जे आमचं नाशिक आहे ते मध्य रेल्वे ही आहे जी उत्तर रेल्वे आणि चाललोय आम्ही आता आणि चालले सगळ्याच्या बॅगा बघा ओमची बॅगा बघा इकडे बॅगा बघा चाललोय सगळे आता आम्ही रिक्षाची वाट बघणार आहोत आणि रिक्षा घेतल्यानंतर आता आम्ही हॉटेलला जाणार आहोत. चाललंय आता ऊन इतकं भयंकर तुम्हाला सांगतो राव मला वाटलं पावसाळा असेल बर्फ पडली तर बर्फ का जाऊ द्या पाणी नामो निशान दिसे नाही तर खूप वाईट चाललंय सगळीच गंमत काय विषय नाही खूप आहे अंदाजे 47-48 डिग्री सेल्सिअस तापमान असेल असं वाटतंय मला असेलच आता खूप घाम आलाय मला पहिले शॉवर घ्यावा लागेल काय घ्यावा लागेल शॉवर इथं आपल्याला शॉवर भेटेल का नाही याची शक्यता फार कमी बघू आता काय नाही. हरिद्वार में आए और बाबा का दर्शन नहीं ले सके ऐसा हो सकता है क्या. देखो चल रहा था रिक्शा सापड़ा काम थाम लेता था आता रिक्शा आली कने को आता मी आणि आता आपल्याला रिक्शा भेटली पण रूम काही भेटली नाही आहे पण कसं आहे डर के आगे जीते और जितका आगे का नाम सातक भाई पास साठ आहे सातक भाई आपला रूम सापडून 100%. आता आपण इथून निघणार आणि रूम पाहणार आहेत चालली गर्दीच बाकी ती गर्दीच गर्दी एवढ्या उन्हात एवढे लोक येतात माउंटन ड्यू वरतून सगळे चालले आता पहिल्यांदा आपली भिंगरी झाली आता विषय आला कसा माहितीये का इकडे ना पोलीस होते त्या पोलिसांमुळे आपल्याला जरा भिंगरी काढू लागली चालले आता आम्ही फिरून फिरून प्रत्येक येऊन राहिलोय चकवा नाही मुद्दाम दिला चकवा आहे चकवा ऐकला असेल आपण मुद्दाम तर चकवा आहे हे तुम्हाला गाफील बांधून तुम्ही गाफील बांधू नका आम्ही झालोय पण तुम्ही होऊ नका बस हे का चल रहा है भगवा का चल रहा है भगवा समोर जो आपको दिख रहा है
वो है उत्तराखंड की सबसे स्वादिष्ट डिश, उसका नाम है छोले भटूरे एवं पूरी भाजी। यह डिश हमारे अश्विन को, अजिंक्य को, यश को, संदेश को, ये चार लोगों को बहुत पसंद है। इनको इतना पसंद है तो वो महाराष्ट्र में भी नहीं खाते, हर बार के बाजी से उनको इतना प्यार हो गया, वो खाते नहीं अभी, इतना बेकार हो गया ये। वो गूंग रहे, गूंगी गूंगी आ रहे, गूंगी उनको क्या बोलने का भाई यश, बहुत धूप है, ऐसा लग रहा है मैं राजस्थान में आ गया। गलती से राजस्थान है ना, क्या कर सकते, बाबा का बोला हुआ है सही ना तो पड़ेगा ना बाबा। चाललोय आपण आता या बारीकशा भवखंडामधून आणि इथंच आपली हॉटेल आहेत, ही ही जी आहे ही हॉटेल गल्ली म्हटलं तरी चालतंय, सगळे हॉटेलच हॉटेल आहेत इथं आणि ही आपलं हॉटेल। चाललोय आपण आता हॉटेल केशव, इथं चाललोय आपण आता, एवढं गरम आहे, गरम आहे सगळं। चाललंय आता बघू आता, आता आलोय रूम मध्ये, जरा गार वाटतं इथं, चल आता वरती यश नामन घेतो आपलं सगळं, यश भैया म्हणजे बाहुबली आमच्या ग्रुपची, गडी अंगानं बारीक आहे पण सगळ्यांना माहिती काय चीज येते। अहो पण आता ऑनलाईन एवढ्या महाग होतात, आता आम्हाला चांगली रूम भेटलेली आहे असं वाटतंय, होपसो बघू आता कसं चाललंय। इथं वरतीच नवरलेत बघू आता, आणि बाहेर इतकं गरम वातावरण तुम्हाला सांगतो, हरिद्वारला यायचं असं जरा थंड वातावरण मध्ये, पावसात भी येऊ नका आणि उन्हाळ्यात भी येऊ नका, नेमकं आमचं वातावरण मध्ये काय माहिती। आणि आपली रूम एसी पण आहे, रूम मध्ये बल्ब पण आहे, खूप आनंद आहे। आता इथं आवरून जरा खायचं प्यायचं पाहू आणि परत बाहेर निघू, बघत राहा। खाण्याच्या शोधामध्ये आम्ही निघलोय, चाललोय आता, त्यांनी सांगितलं आम्हाला पुढून मेन रोड आहे, मेन रोडला जा। आणि कसं आहे, आम्ही आता एवढं फिरलो ना, आता आम्हाला कळलं आहे त्याच भागात जाऊन त्या भागाची स्पेशलिटी, जर तुम्ही खाली तर तुम्हाला शरीराला नक्की त्रास होईल, त्यापेक्षा आपला महाराष्ट्रीयन खायचा प्रयत्न करा, तेच बरं राहील, यशला पक्का अनुभव त्याचा। आता आपण मेन रोडला आलेलो आहे, यश यशाच्या आधी पण हरिद्वारला आलेला, यश काय म्हणणं तुझं? काय म्हणणं आता छोले भटुरे काय म्हणणं, छोले भटुरे काय बघू आता आव कडचे पण काय, अगर तुमच्या जीवनामध्ये जर संघर्ष नसेल तर यशाला काही महत्व नसतंय, संघर्ष आहे म्हणून यशला महत्व आहे, यश माय शेजारीचे आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे। चाललो आता आपण, हे हायवे मेन हायवे पण लय बारीक रोड आहे, पण चालायचंच काहीतरी, तुझ्या आयुष्यात किती चैतन्य आहे, तुला यशची काय गरज, यशची गरज नाही तुला, चैतन्य आहे तुझ्या आयुष्यात, यश तू भाऊ आहे आपला। चार धाम आहे ना, हॅलो करतो। आणि आता आपण दिली ऑर्डर, कशी दिली आपण ऑर्डर? आलू पराठा, बटाटा पराठा आणि दही दोन प्लेट, म्हणजे खायचंय अजून मी खायचंय पण आधी ते येऊन देऊ, मग बाकीचं बघू आपलं बाकी नियोजन। आणि वातावरण बरा, जरा आतमध्ये येत चालू असते म्हणून जरा बरं आहे। आणि 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 माझा डायलॉग परमनंट, ॲम्बियन्स खूप छान आहे। पराठा आलाय, दही वाटी, लोणचं, यश नेहमीप्रमाणे यशला कळालं आहे कसं आहे, चाललंय आता आमचं, आता खाऊन घेतो मग सांगतो परत, फक्त बघत राहा बाह्यापासाठी। बाकी ज्याच्या वाट्या बघा, आपल्या ओमची वाटी बघा, दही खाल्लं पाहिजे, दही आवडतं मला, नाही मला लागत कसं माहिती काय, दही जे आहे फार पौष्टिक असतं, ज्यांना फार आवड आपण दही घेणार आहेत। आणि डाळ भात पण चाललेला आहे, यो यो पराठा, आम्ही यो यो पराठा मागाय, कोणसा यो यो पराठा, काय जिमजम बिर्याणी, जिमजम बिर्याणी, जिमजम बिर्याणी, सगळ्या झकाल्या वस्तू मागवायला आम्ही माहिती काय, पण येते मजा। आणि यानं आपल्याला परत आणून दिलंय, आया पूरा देसी घे, राम राम भाई सारे ने, देसी दही ओम बघा, ओम बघा वाटी बघा ओमची,
तब्बल 200 रुपयाची वाटी होती ती अख्खी ओम संपवली माहिती का पुरीच्या पुरी आणि बाया शेट साधर आणि म्हणून उच्च विचार कुठे गेली डाळ बसवडला नाही आता यो पराठा येईल यो यो पराठा आला तुम्हाला दाखवतो डाळ आली हे बटर युट्यूबर हे बटर रोटी हे प्लेन रोटी प्लेन रोटी प्लेन पराठा चल आमचे कोणचा पराठा पनीर पराठा खाऊ आपण पाणी बॉटल आणि पैसे 2 जमा ओम भैया आमच्या कॉलेज आमच्या ग्रुप मध्ये दिल चॉकला बघ चॉकला बघ तिथे बघ ते बघ ते बंद झाले बंद झाले घुस गए भाई सामान लेके पोच 7:65 नाही की दपड चाललाय काही नाही भांडणं मिटले मिटले त्यांचं मिटले म्हणून काय वाटलं नाही आम्हाला चाललोय आम्ही गाडी अशी चालली तुझ्या कलेवानी यांनी एक स्कूटी वाला टोकला आपले म्हणून आणि दरवेळेस प्रमाणे आम्ही यावेळेस पण बडीशेप ढापली आहे खूप आनंद वाटतोय मला बडीशेप ढापलेली सांगताना आणि आता परत बॅक टू रूम अगेन जायचा रूमला आणि यो रिक्षावाला आमंत्रित होता पुढे जायचं आणि VIP नशा मुक्ती नंबर आहे आप गाडीची गाडी समोर बघा मारुती 800 दिसली का मावती 800 4 वाजता घेऊन जाऊ हा तर आता बस आता गौरी कोण बस मग आता झाले आता बर्फाच्या साईडला मग आता केदारनाथ भाऊ काय बर्फच आहे आता आलो पट आपण एवढ्या उन्हामध्ये आता आलो आम्ही अरे बस आता आराम करू परत झोपून घेऊ आता झोपून घेतो आराम करतो आता पट गंगा आतला जायचंय तेव्हा मग आमचा भाऊ घ्यायला अन्नासाठी गॉगल बोलून दाखवलं मग गॉगल घेतलं जाऊ काय ऐकू नाही पण आपलाच माणूस शेवटी काय बोलून त्याला घ्या बघत राहा 4:30 निघायचं होतं वाजले 5:15 पण काय नाही आपलं दर टायमच असतं आता रोज मरे त्याला कोण रडे आता आवरून सावरून निघलोय ही आमची बँजो पार्टी एका दुकानात जाऊ सगळे मित्र कपडे घेतात अशी डिझाईन तयार होती 1, 2, 3 तिकडे पुढचा जाऊ 4 कसं आता चाललोय आपण गोदा गंगा घाटला आरती बघायला कसं आहे लवकर गेलं तर पुढे जागा भेटते म्हणून आम्ही लवकर निघालोय आता मेन रोडला जाऊन आपलं जायचं तिकडं चाललो आपण पाय पाय तर काय जायचं नाही आम्हाला आम्ही रिक्षाची वाट बघतोय एकदा तिथं पोहोचलं का तुम्हाला मी म्हणजे रिक्षामध्ये पोहोचल रिक्षामध्ये बसायचं आता तिथून पोहोचायचं मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला मग मी दाखवतो या बारीक बारीक गल्ल्या आणि दोन्ही बाजूला हॉटेल लॉज एकदम आपल्याकडे जेवढे गाळे असतात तिथं ते एवढ्या मापाचे फक्त हॉटेलचे एंट्री आहेत एकदम छोटी छोटी हॉटेलं असेच रस्त्यावर कपडे विकायची दुकान आहेत आणि आता आपण निघून चाललेलो आहे गरम हवेचा बप्पा आहे आणि
गरम हवेचा भयंकर बापका आहे. आता कसं आहे चलायचं. आणि त्रिशूळ बघू शकता तुम्ही. आलोच 2 मिनिटात, आलोच 2 मिनिटात म्हणता म्हणता चेतन आम्हाला डायरेक्ट 20 मिनिटं चालवलंय आणि घेऊन आलाय आम्हाला पायी पायीच. काही रिक्षापेक्षा केली नाही आम्ही. आणि या गल्ली बोळाचा काही संबंधच गरम हवे तर बापकाचे वराला निसताच. 7 शेट पहा बरं कसे चालले पुढं. आम्ही जायच्या आधी जेष्ठ कशी आहे ते सांगितलं, त्यामुळे आमचा एवढा उत्साह वाढलाय ना का माप नाही. काय म्हणतो जेष्ठला काय नाही येश भाईचा मोठेपणा नाही. येश भाईची खूप काम चालू होती पण ते फक्त आमसाठी आलेले. धन्यवाद येश भाई. कापड बाजारात आलो आपण. दोन्ही बाजूला निसते कापडच कापडत, गरम कपडे सध्याला कारण भरपूर लोक इथून केनारला जातात, महिलाच कपडे घेतात. आणि हॅलो हो काही कपडे घ्यायचे ना. हॅलो आणि की वाले नाही का म्हणतो. होमला पण कपडे घ्यायचे पण होम म्हणतो आल्यावर कपडे घेऊयात. आपण नदीच्या जवळ आलेलं दिसतोय, गारवा दिसतोय जरा. बघू आता काय खरं काय खोट. हॉटेल बघू शकता तुम्ही इथली. फक्त सगळे म्हणजे नाही काय बोलतात कॉमन सगळीकडे अशाच प्रकारचे हॉटेल आहेत. लय बाहेर हॉटेल तुम्हाला काही भेटणार नाही. चलायचं जे आहे ते आपलं आहे. काय म्हणणार गर्दी पा तुम्ही, गर्दी पा. एवढी बक्कळ गर्दी, एवढी बक्कळ गर्दी का मापच नाही काही चाललंय. आता आई जर रस्ता घुमलो आम्ही घुमलो ना. बघू आता कसं नाही चला. आता सांगितलं आम्हाला रस्ता चाललो आता आम्ही. दोन मिनिटात आलो म्हणता 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 आज आत्ताच झाला. आता शेवटी कुठे आता आम्ही नदीच्या कडेला आलोय. आता अजून बी जरा लांबचे जाऊ आता तिकडे बी. आता कसं आहे आलोय खूप चालू लागलं पण काही अडचण नाही. इच्छा आहे सगळं वसूल होईल आता त्याची. काय म्हणायचं ओम तुला एवढा चाललो ओम तू चाललंय आलं नदीकडे. नदीच्या कडेला आलं तर बरं वाटतं. आता गारवा वाटतो काय गारवा म्हणून वाटतं. आलोय आता इथं आम्ही. काय कोणताय कुल्लड पिझ्झा म्हणून फेमस होते पण आता कुल्लडचे आहे ते पण उत्तराखंड मध्ये कुल्लडचे आहे. कसं वाटत तुम्हाला जर लिंक लागत असेल तर डीएम. आता गंगाघाटावर आलो आपण. आता तिथं आरती करायची आहे आपल्याला, म्हणजे आरती बघायची आहे तर सगळ्यात जवळून बघायसाठी. म्हणजे 4 वाजेपासून नंबर लावलेत लोकांनी तिथे जायसाठी. आता आम्ही पैसे देऊन टाकी नंबर लावून राहिलो आहे. चाललो आता बघू आता कसं होतंय. ओम तुम्हारा मोबाईल, ओम तुम्हारा मोबाईल मी राहतो, मी सुरक्षित आहे. चला एवढ्या गर्दीमध्ये आता आम्हाला जागा करून अरे बघू आता कसं होतंय. गर्दी बघू शकता तुम्ही या बाजूने नुसतं मुंग्यावाणी. या बाजूने नुसतं मुंग्यावाणी दिसते लोक इथं बसणार आपण आरतीला. आता हे बघा Thank you.
समोर आठवण रे म्हणजे फक्त इथून थोडस अंतर आणि आपण आणि आपण हे तर हे दीपदान पण करणार आहोत. तर आम्ही गंगा नदी म्हणजे आता दीपदान करत आहोत. एवढी सगळी गर्दी जमलेली आहे आता आणि अजून काही आरती चालू झालेली नाही आहे आणि आता बघू आता आरती केव्हा चालू होईल. पैसे काय म्हणते आरतीचा वेळ बर रात्री जशी चालू होईल तशी तुम्हाला दाखवूच नक्की. तुमच्यावर बघत राहा. एवढी आता गर्दी झालेली आहे आणि तिकडच्या पुलापासून तिकडे जो रस्ता आहे सगळीकडे 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 गर्दी झालेली आहे. आम्ही अजून वाट पाहतो अजून काय आधी चालू झालेली नाही. जवळपास तास झाला आहे आम्हाला बसून आता काय चालू झालेली नाही. यशला माहिती यश किती वाजता आज चालू सांग बरं किती वाजता चालू होईल आरती चालू थांबा. यश यश काही सगळं बरं का फुल मिठा होत आहे वाक्य का अर्थ फिर अन्ना को मालूम है बस आता बस झालं एवढं. दर्शन करायला झालेली आहे या ठिकाणी खूप अशी मस्त अशी आरती द्या त्यांना तुमच्या भावकरांना आरती द्या द्या. तुम्ही आले नाही तुम्हाला आरती देऊन टाकतो. राजा परिवार आरती झाली आता सगळे आता चाललेले आहेत परत आणि आता आपल्याला बी निघायचंच आहे. आता सगळे गंगा दर्शन घेतात दीपदान परत आम्ही केलं तर आता परत अजून करायचं आहे ते चाललेलं आहे. आता
झालेलं आहे आता, चाललो आपण आता, झालेली आहे आता दर्शन बिर्शन चांगलं. बस आता चलो निघू. भारी दर्शन झालं, भारी वाटलं आता एकदम. नक्की आई तर हरिद्वारला गंगा आरतीला. स्पीड गेलं ना आपण. जायचं आता आम्हाला, जाऊ निघू आता. थांबले पूर्ण रॉकेट बघू शकता समोर. आपण इथं बुमरॅंग घेऊ, आता बुमरॅंग घेऊ. असा इकडनं घ्यायचा का? असा गर्दी नाही रे. बघून घ्या एक हा नजारा. आता आम्ही बुमरॅंग काढतो आणि व्हिडिओ जरा थांबवतो जरा वेळ. नाही नाही गॉगल नाही घ्यायचं मला. आता आपण 8 वाजलेत, आता आपण बाहेर निघलोय. जूता कक्षेस है, जूता लेकर हम बाहेर निघले हे. और अभी खाने की तलाश में हम भटक रहे हे. कैसा वाट रहा है साथ तुमको? कुछ नहीं, बहुत भीड़ है. गर्दी बहुत है ना? गर्दी नहीं, बहुत भीड़ भीड़. बर यहाँ पर हमको गैस का स्टोव लेने का है, मफलर लेने का है, और क्या लेने का है, और खाना खाने का है. आता चाललो आम्ही. बघू शकता तुम्ही गर्दी कशी आहे रस्त्याला. बक्कळ गर्दी आहे, बक्कळ गर्दी. दोन मफलर घे आपले साधारण. मफलर पण घ्यायच्या आम्हाला चांगल्यातल्या. चाललोय आम्ही. भारी मजा येते फिरायला. एवढी गर्दी असून पण मजा येते. तसं नवीन जागेचे 9 दिवस असतात, आपला तर पहिला दिवस आहे. आता मार्केट संपायला आलंय, पण आम्हाला काही कोणतीच गोष्टी भेटली ना. मफलर भेटली ना, स्टोव भेटला ना, काही ना काही ना काही. आता करावं काय काय माहिती, काय माहिती पाहिजे. पण काही नाही, सबर का फल मिठा होतं याचं माहिती. चालायचं गप, दुसरा पाहायचं काय आपल्याकडं. आणि चाललोय आता आपण परत. बघू आता भेटल भेटल आपल्याशी अपेक्षा आहे. या वाजता काय करायचं तुम्ही म्हणाल तसं. नाही नाही भुका लागलेत का? नाही पंजाबी डाबा दिसते. तर भरपूर फिरल्यानंतर आम्हाला एकानं सांगितलं या हॉटेलला या म्हणून, खूप चांगलं आहे. तर मेन्यू कार्ड बघितलं आता आम्ही चाललो आहे मध्ये खायचं आता आम्हाला मध्ये. बघू आता कसं काय होतं आहे, कसं काय सोय आमची. बघू आता चाललो तर चेतन कशी आंबू सॉरी चालली एक नंबर आहे. बाई शेट काय म्हणतं तुमचं? पुलाव कशी थाळी? हरिद्वार में कश्मीरी पुलाव. जेवण झालं आता आपलं. अमृतसरी थाळी मागवली ती, सार्थकला फार आवडली ती. काय आहे सार्थक? आता चाललंय आता कसं आहे, कुछ खाने के बाद कुछ मिठा होना चाहिए. आता यश आम्हाला घेऊन चाललाय त्या दुकानाकडं. यश म्हणाल तिकडे चाललोय आम्ही. यश भाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है. बघू आता पुढे काय होतंय. तर आपण आता हॉटेलला पोहोचलो. आपण आता भरपूर टाईम फिरलो, मार्केट फिरलो, आपल्या ज्या ज्या गोष्टी गरजेच्या सगळ्या गोष्टी घेतल्यात आपण. आता हे झाल्यानंतर झोपून घेऊ जरा वेळ. उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे, निघायचं कॅनडाच्या ट्रेकला. ज्या गोष्टी आता मेन आपण आलेलो आहे, तर आता इथंच मी ब्लॉग समोर सांगतो. गुड नाईट.